रामटेक विधानसभेची जागा ठाकरे गट लढणार, संजय राऊत यांनी हा दावा केला. नागपूर शहरात देखील एक जागा लढवणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर ज्याचं घर काचेचं असतं ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाहीत. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी राऊतांवर हा पलटवार केला. महाविकास आघाडी म्हणून लढायचंय, अशा प्रकारे भाष्य करू नयेत असा सल्ला देखील नितीन राऊतांनी दिला. यावेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार, रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार, आणि त्या दृष्टीनं शिवसैनिक कार्यकर्ते इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल. कसं असते की ज्यांचं घर काचेचं असतं ते दुसऱ्यावर दगड त्यांनी फेकू नये, परंतु अशा पद्धतीनं जर कुणी बोलत असेल वागत असेल तर माझी मित्रत्वाचा सल्ला राहणार आहे ज्येष्ठांना आणि सर्वांना, की एक त्यांचा ड्यू रिस्पेक्ट ठेवून की त्यांनी कृपा करून अशा प्रकारचे भाष्य या ठिकाणी करू नये. कारण शेवटी निवडणूक जी लढायची आहे ती महाविकास आघाडी मिळून लढायची आहे.